हे हाय मुंबईकर इन कॅलिफोर्निया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आत्ता मी फुल रेडी झालेली आहे, कारण की आमच्या इथे EBMM म्हणजे ईस्ट बे मराठी मंडळ ह्यांनी गणपतीचं फंक्शन आयोजित केलेलं आहे। तर गणपती पण आहे तिथे, गणपतीची मूर्ती आहे, त्याचं आपल्याला दर्शन घेता येतील। आणि त्याचबरोबर मी लास्ट व्हिडिओ जो पोस्ट केलेला होता लेझिम प्रॅक्टिस, तर आज तो दिवस आहे की आज आम्ही लेझिम पण परफॉर्म करणार आहे। पण त्याआधी मी आता इथे आलेली आहे कारण की मला देवाला पण पाया पडायचं आहे, महाप्रसाद पण आहे आणि त्याचबरोबर काही छोटे छोटे फंक्शन्स कार्यक्रम इथे आहेत, गाण्याचे कार्यक्रम, तबलावादक, तर असे छोटे छोटे छान बरेचसे कार्यक्रम इथे आहेत। मी सगळे अटेंड नाही करणार आहे कारण की मला परत घरी जाऊन रेडी होऊन लेझिमसाठी यायचं आहे। तर येस, तर मी तुम्हाला दाखवते की आता कशी गडबड आहे आतमध्ये आणि त्याचबरोबर गणपतीचं दर्शनही मी तुम्हाला घडवून देते। तुम्हाला दाखवते की आज मी काय घातलं आहे ते। या साडीचा काय पॅटर्न आहे, या साडीला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि त्याचबरोबर मी सिल्वर ज्वेलरी घातलेली आहे आणि ही सिल्वर ज्वेलरी विहा कलेक्शनची आहे। त्याचप्रमाणे म्हणजे जेवढे पण ज्वेलरी माझ्या हातात दिसते, माझ्या हातामध्ये मी छानशी अशी अंगठी घातलेली आहे, तर जेवढे पण ज्वेलरी माझ्यावरती दिसते ती कंप्लीट ज्वेलरी विहा कलेक्शनची आहे। मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि तुम्ही मला सांगा माझा आजचा लुक कसा दिसतोय ते। तर आज फंक्शन होतं त्यानिमित्ताने म्हटलं की आपण आज साडी नेसूया, तर म्हणून मग मी साडी नेसलेली आहे। आणि आता आमचं मी म्हणाल्याप्रमाणे आता आपण जाऊया आणि एंट्री करूया, आपण बघूया की आता काय काय चालू आहे, कारण की आता अराउंड दुपारचे 12 वाजले आहेत। तर मी लंच टाईम आणि देवाला पाया पडायला असं दोन्ही पण करून मग रिटर्न जाणार आहोत आम्ही। तर लेट्स सी, मी आतमध्ये तुम्हाला दाखवते की काय चालू आहे ते। तर हा इव्हेंट एका शाळेमध्ये होता, त्यामुळे जास्त असं काही डेकोरेशन बाहेरून केलेलं नव्हतं। एंटरन्सलाच मराठी मंडळाचा बोर्ड लावलेला होता, त्यावर ठळक अक्षरात मराठी पाऊल पडते पुढे असं लिहिलेलं होतं। आणि एंट्री केल्या केल्याच प्रशस्त असा हॉल होता, प्रचंड गर्दी होती कारण की मी 12 सुमारास आल्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि बरेचसे लोक कार्यक्रम बघण्यासाठी आलेले होते। तर स्टार्टिंगला गायनाचा कार्यक्रम होता आणि त्याचबरोबर इकडे जी मुलं बॉर्न झालेली आहेत अमेरिकेत, तर त्यांची इंग्लिश लँग्वेज ही फर्स्ट असूनसुद्धा ती लोकं मराठीतून गणपतीविषयी वक्तव्य करत आहेत, तर ते खरंच ऐकायला खूप छान वाटत होतं, ते तुम्हीही ऐका। गणपती बाप्पा कसा गोळा गोळा पान, केशरी पगडी आणि पितांबर चार, छोटे छोटे डोळे गोल बनणारी सोंडा, म्हणूनच म्हणतात बाप्पाला वक्रतुंड, सुपारी एवढे मोठे मोठे बाप्पाचे ओखान, हातात एवढा मोठा मोरत बाप्पाची मजा करीत। हा कार्यक्रम चालूच होता आणि मग नंतर मी पटकन गणपती दर्शनासाठी गेली कारण की मला घरी जाऊन रिटर्न यायचं होतं। तर मग नेक्स्ट आम्ही आता आलेलो आहोत, गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत। तर मी तुम्हाला दाखवते की जेवणामध्ये काय आहे ते। तर आजचा मेन्यू जो आहे तिथे बटाट्याची भाजी आहे, हे श्रीखंड आहे, कोशिंबीर आहे, हे लोणचं आहे, त्याचप्रमाणे ठेचा आहे, बटाटा वडा आहे,
आणि मला वाटतं की ही डाळची थीक अशी भाजी आहे आणि आपली मुगाची भाजी आहे आणि त्याचबरोबर चपाती आहे. राईस पण आहे पण मी राईस घेतलेला नाही आहे. तर असं काहीशी ही प्लेट दिसते आहे. तर आता आम्ही खातो आणि मग तुम्हाला भेटतो. जेवण झाल्यानंतर तिथेच बाजूला स्टॉल लावलेले होते. थोडे असे स्टॉल होते. तिथे मी ज्वेलरीच्या स्टॉलवर गेली होती कारण की मला बुगडी पाहिजे होती. संध्याकाळी माझा नऊवारी लुक होता त्यामुळे मला माझ्याकडे बुगडी नव्हती. मग मी बुगडी बघत होती आहे का इथे होती पण खूपच मोठी होती आणि ती माझ्या लुकबरोबर गेली नसती म्हणून मग मी घेतली नाही. आणि त्याचबरोबर डेकोरेशनचं बरंच सामानही होतं जिथे की आता गणपती नंतर नवरात्र आहे किंवा दिवाळी आहे तर त्यानिमित्ताने तिथे तसे डेकोरेशनचे सामानही ठेवले होते. आणि मग स्टॉल बघून झाल्यानंतर आम्ही थेट घरी गेलो. तर आता माझं लेझिम असल्यामुळे मला घरी जाऊन परत रेडी होऊन यायचं आहे त्यामुळे आम्ही आता निघतोय. तर मी आता म्हणाल्याप्रमाणे मी घरी गेली रेडी होऊन आता रिटर्न आलेलो आहोत कारण की आता आमचे परफॉर्मन्स चालू होणार आहेत. तर पहिला परफॉर्मन्स ढोल ताशा पथकाचा आहे आणि त्यानंतर लेझिम आहे तर तुम्हाला ते सगळंच बघायला मिळेल. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते की परफॉर्मन्सच्या आधीचं प्रिपरेशन कसं चालू आहे. लास्ट मिनिट सगळे कसे एकमेकांना इन्स्ट्रक्शन्स देत आहेत किंवा खूप छान छान अशा सगळेजण नऊवारी नेसून आले आहेत. तर जी लोकं ढोलताशा पथकामध्ये आहेत त्या लोकांचा ड्रेस कोड आहे व्हाईट कुडता आणि त्याच्यावर ऑरेंज जॅकेट. आणि जी लोकं लेझिम खेळणार आहेत त्या लोकांचा ड्रेस कोड आहे आपलं नऊवारी महाराष्ट्रीयन. तर तुम्हाला आता कळेलच की डिफरंट डिफरंट क्लॉथमध्ये तुम्हाला कळून येतील की ओके हे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत आणि ह्या कोणत्या ग्रुपमध्ये आहेत ते. तर मी तुम्हाला दाखवते की सगळीजणं तिथे उभी आहेत. मी तुम्हाला शक्य झालं तर काय काय ना हाय म्हणायला सांगेल म्हणजे तुम्हाला कळेल की ती लोकं कसे दिसत आहेत आणि खूप छान छान सगळ्यांनी किती मस्त मेकअप केला आहे तो. प्रिय तू मंगलदा.